देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देव प्रेम आहे आणि आजही तो आपलं प्रेम प्रकट करत आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपलं महान प्रेम प्रकट केलं आहे. येशू ख्रिस्त यासाठी जगात आला की संपूर्ण मानवजातीच्या पापांचे शाप त्याने स्वतःवर घ्यावे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो की प्रभू येशूने माझ्या पापांचं ओझं घेतलं आहे त्याला देवपिता पापांची क्षमा देतो, त्याच्या जीवनावर आशीर्वाद देतात आणि त्याला स्वर्गातलं अनंत जीवन प्राप्त होतं. ज्याने आपल्याला घडवलं, ज्याने आपल्याला या जगात पाठवलं, ज्याने आपल्याला जीवन दिलं आणि ज्याने आपल्याला आतापर्यंत जिवंत ठेवलं आहे तो देव खरोखर प्रेम आहे. खऱ्या मनाने त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याचा अनुभव घेऊन पहा की तो किती चांगला आहे. पूर्ण बायबल पान नंबर 275 पौलाचे फिलिप्पीकरास पत्रम अध्याय 3 वचन 7 आणि 8 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केरकचरा अशा लेखतो यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. हालेलुया, 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 हालेलुया. संत पौल म्हणत आहे, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या, ज्या गोष्टी माझ्या फायद्याच्या होत्या, हिताच्या होत्या, त्या मी ख्रिस्तामुळे येशूमुळे हानीच्या अशा समजलो आहे. माझ्या फायद्याच्या सगळ्या गोष्टी, माझ्या हिताच्या सगळ्या गोष्टी येशूमुळे मी नुकसानीच्या हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे, माझा प्रभू येशू ख्रिस्त याच्याबद्दल मला जे ज्ञान झालेलं आहे, याची जी ओळख मला झालेली आहे, ती ओळख आणि त्याचं ज्ञान हे एवढं श्रेष्ठ आहे, एवढं मोठं आहे की त्यामुळे मी बाकी सगळ्या गोष्टींना मुकलो आहे. त्या सगळ्यांना मी केरकचरा समजतो. येशूची ओळख जी मला झालेली आहे आणि त्याचं ज्ञान जे मला मिळालेलं आहे ते एवढं श्रेष्ठ आहे की त्याच्या पुढे बाकीच्या सगळ्या गोष्टी मला कचरा वाटतात. अशासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त हा जो सगळ्यात मोठा लाभ आहे तो मला मिळावा, तो मला प्राप्त व्हावा म्हणून मी बाकीच्या सगळ्या गोष्टींना मुकलेलो आहे. सगळ्या गोष्टींना हानी समजतोय आणि सगळ्या गोष्टी माझ्यासाठी कचऱ्या समान झालेल्या आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे लिहिणारा पौल पूर्वी ख्रिस्त विरोधक होता. प्रभू येशूचा तो द्वेष करत होता आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा तो छळ करत होता. जो आता असं लिहितोय की त्याला
प्राप्त करण्यासाठी मी सगळ्या गोष्टींना कचरा समान लेखलेला आहे। हा पौल पूर्वी येशूचा एवढा द्वेष करायचा की येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा छळ करणं हा त्याचा मोठा आनंद होता। येशूचा शिष्य स्टेफन याला जेव्हा मारलं गेलं तेव्हा बायबल म्हणतं की हा पौल ज्याचं पूर्वीचं नाव शौल होतं हा मारणाऱ्यांचे कपडे सांभाळण्याचं काम करत होता आणि त्याला ते बघून आनंद होत होता की लोक त्या येशूच्या शिष्यावर दगडमार करत होते आणि स्टेफन रक्तबंबाळ होऊन मरत होता हे बघून शौलाला खूप आनंद झाला होता। असा हा शौल जो येशूवरचा विश्वास मुळीच मान्य करत नव्हता आणि विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा छळ करत होता तो एका नगरात चालला होता तिथे असलेल्या येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा छळ करण्यासाठी आणि तो रस्त्यात असताना त्याला मोठा देवाचा साक्षात्कार घडला। आकाशातून मोठा प्रकाश त्याच्यावरती आला आणि त्या प्रकाशातून त्याला आवाज ऐकू आला की शौला शौला माझा छळ का करतोस। त्याने विचारलं प्रभू तू कोण आहेस आणि त्या आवाजातून त्याला उत्तर आलं की ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। आणि या घटनेनंतर शौलामध्ये बदल घडला। जेव्हा हा प्रकाश त्याच्यावर आला आणि हा आवाज त्याने ऐकला त्यानंतर काही काळ तो आंधळ्या स्थितीमध्ये राहिला त्याला काही दिसलं नाही पण नंतर एका नीतिमान माणसाने त्याच्यावर हात ठेवून प्रार्थना केली त्याचे डोळे उघडले आणि नंतर हा शौल पूर्णपणे बदलला। जो पूर्वी येशूचा द्वेष करत होता आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा छळ करत होता तो स्वतः ठिकठिकाणी जाऊन येशूची सुवार्ता लोकांना सांगायला लागला। अगदी प्रखरपणे प्रभावीपणे आणि कोणालाही न घाबरता तो अगदी स्पष्टपणे लोकांना सांगत होता की हा जो येशू ज्याला आपल्या लोकांनी क्रूसावर खिळून मारलं तोच देवाचा पुत्र आहे आणि तोच जगाचा एकमेव तारणारा आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। ज्याला येशू मान्य नव्हता येशूवरचा विश्वास मान्य नव्हता आणि येशूवर विश्वास ठेवणारे लोक ज्याला आवडत नव्हते हा शौल एवढा बदलला की तो नंतर स्वतः ठिकठिकाणी जाऊन येशूच्या नावाचा प्रचार करायला लागला आणि तो आपल्या भाषेत म्हणायचं म्हणजे येशूसाठी वेडा झाला आणि तो एवढा वेडा झाला की त्याला येशूने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मोठ्या प्रमाणात भरून काढलं। बायबल त्याच्याविषयी साक्ष देतं की पौलाच्या अंगावरून रुमाल किंवा फडकी आणून ती जर रोग्यावर घातली तर त्यांचे रोग बरे होत। पौलाला एवढं सामर्थ्य मिळालं एवढी शक्ती त्याच्यामध्ये आली की त्याच्या अंगावर रुमाल किंवा कपडा ठेवला आणि तो आणून नंतर आजारी माणसावर ठेवला तर आजारी माणसं बरी व्हायची एवढं मोठं सामर्थ्य त्याला मिळालं। हा पौल इथे म्हणतोय की मी ख्रिस्ताला मिळवण्यासाठी येशूला मिळवण्यासाठी सगळ्या गोष्टींना मुकलेलो आहे। मी सगळ्या गोष्टींना कचरा समजतोय कारण मला त्याची जी ओळख झालेली आहे ती ओळख सगळ्यात श्रेष्ठ आहे। ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे त्याची ओळख आणि त्याचं ज्ञान मला जे काही झालेलं आहे ते एवढं मोठं आहे ते एवढं महान आहे आणि ते एवढं श्रेष्ठ आहे की त्याच्या पुढे बाकी सगळंच मला कचऱ्यासारखं वाटत आहे। हालेलुया 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 हालेलुया। पूर्वी येशूचा द्वेष करणारा आणि येशूच्या लोकांचा छळ करणारा हा पौल बदलला। त्याने येशूचा मोठा प्रचार केला येशूच्या नावाने मोठी अद्भुत लोकांमध्ये दाखवली त्याला मोठं ज्ञान मिळालं मोठं सामर्थ्य मिळालं आणि हा पौल येशूचा एक प्रभावी शिष्य बनला। तो येशूसाठी पूर्णपणे वेडा झाला होता। हा पौल येशूचा स्वीकार करायच्या अगोदर वेगळा होता। तो नियमशास्त्राचा शिक्षक होता नियमशास्त्रातला एक विद्वान होता पंडित होता आणि म्हणून जगामध्ये यहुदी लोकांमध्ये त्याला एक मोठा सन्मान होता।
ज्या घडीला त्याने येशूला स्वीकारलं आणि येशूच्या नावाचा प्रचार करायला सुरुवात केली त्या घडीपासून त्याचा जगातला सगळा मान सन्मान निघून गेला. जोपर्यंत तो येशूचा द्वेष करत होता आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना छळत होता तोपर्यंत त्याला यहुदी लोकांमध्ये मोठा मान होता कारण तो एक विद्वान होता. पण ज्या वेळेला त्याने येशूच्या नावाचा प्रचार करणं सुरू केलं तेव्हापासून त्याचा सगळा मान सन्मान निघून गेला. पण त्याचं त्याला काहीच वाटत नाहीये म्हणून तो म्हणतोय की ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या ज्या गोष्टी माझ्या फायद्याच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि ही जी पौलाची गत झाली येशूसाठी त्याला जगातला मान सन्मान सोडावा लागला. येशूसाठी त्याला जगातलं सुख नावलौकिक सगळं सोडावं लागलं आणि तो येशूसाठी वेडा बनला म्हणजे जगाच्या दृष्टीने वेडा आणि मूर्ख बनला. एकच ध्येय आणि एकच हेतू त्याच्या समोर होता मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. मला येशू मिळायला पाहिजे तो माझ्या जीवनात असायला पाहिजे तो माझ्या आत्म्यात असायला पाहिजे मला तो मिळायला पाहिजे हे एकच ध्येय त्याच्यामध्ये होतं. येशूला मिळवायचं एकमेव ध्येय घेऊन पाऊल जगासाठी वेडा बनला. आणि हा पाऊल एकटाच नाही तर तेव्हापासून आत्तापर्यंत गेली 2000 वर्षे येशूचे अनेक शिष्य या एका ध्येयाने वेडे झालेले आहेत ख्रिस्ताला मिळवण्यासाठी येशूला प्राप्त करण्यासाठी. हालेलुया 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 हालेलुया. पौलाने ख्रिस्ताला लाभ असा शब्द वापरलेला आहे मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. आम्हाला पण लाभ माहिती आहेत पण ख्रिस्त हा लाभ आम्हाला माहिती नाही. जगातल्या लोकांना ख्रिस्त हा लाभ काय आहे ते समजत नाही. आम्हाला नोकरीमधला लाभ समजतो धंद्यामधला लाभ समजतो बिझनेसमध्ये होणारा लाभ समजतो आणि इतर अनेक गोष्टीमध्ये होणारा लाभ समजतो पण येशू ख्रिस्त हा सगळ्यात मोठा लाभ आहे हे जगातल्या लोकांना समजत नाही. म्हणून जे लोक नियमितपणे प्रार्थनेला येतात तुम्हाला तुमच्या शेजारचे लोक काय बोलतात तुमचे नातेवाईक काय म्हणतात तुमच्या घरातले जे येशूवर विश्वास ठेवायला तयार नाहीत ते काय म्हणतात तुमचे मित्रमैत्रिणी काय म्हणतात तुम्ही मूर्ख आहात तुम्हाला इथे प्रार्थनेला येऊन मिळते काय एवढा वेळ तुम्ही फुकट घालवता आणि एवढ्या लांबून तुम्ही येण्यासाठी खर्च करता दर आठवड्याला एवढा खर्च करून तुम्ही प्रार्थनेला येता कशाला का पैसा फुकट घालवता आणि का वेळ वाया घालवता मिळतं काय तुम्हाला. जे लोक नियमितपणे वर्षानुवर्षे प्रार्थनेला येत राहतात त्यांना काय मिळतं हे जगातल्या लोकांना कधीच समजणार नाही कारण जगातल्या लोकांना फक्त नोकरीमधला आणि बिझनेसमधलाच लाभ समजतो. हा केवढा मोठा लाभ आहे हे जगातल्या लोकांना समजत नाही आणि समजू शकणार नाही. हालेलुया हालेलुया. एखाद्या तरुण मुलाला जर कोणी सांगितलं तुला मी बाहेरच्या देशात नोकरी देतो आणि तिकडे तुला दर महिन्याला 50,000 रुपये पगार मिळेल पण ही नोकरी मिळण्यासाठी तुला अगोदर 1,00,000 रुपये भरावे लागतील. त्याला कळालं की 50,000 ची नोकरी मला बाहेरच्या देशामध्ये मिळणार आहे फक्त सुरुवातीला 1,00,000 भरायचे आहेत. तो घरी येऊन त्याच्या आई वडिलांना सांगतो. त्याचे आई वडील म्हणतात आपल्याकडे 1,00,000 नाही आहेत पण आपण कर्ज काढूया. कर्ज काढू का 1,00,000 कर्ज काढू तुला बाहेरची नोकरी मिळेल 50,000 तुला दर महिन्याला पगार मिळेल 3-4 महिन्यामध्ये आपण कर्ज भरून टाकू. आणि किती लोक अशा रीतीने फसतात. खूप लोक सांगतात इकडे येऊन आमच्या डोक्यावर कर्ज झालाय. कसं कर्ज झालं अमुकाने सांगितलं नोकरी देतो 2,00,000 भर 5,00,000 भर आम्ही पैसे भरले आणि तो कुठे गायब झाला पैसे बुडाले आमच्याकडे पैसे नव्हते कर्ज काढून आम्ही पैसे भरले होते आता कर्ज वाढत चाललंय. लोक फसतात ना कशासाठी बाहेरची नोकरी. ती नोकरी मोठा लाभ आहे
ती नोकरी मिळवण्यासाठी सुरुवातीला 1 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये भरायचे आहेत, ते भरल्यानंतर नोकरी मिळणार का 100% खात्री पण नाही। तो समोरचा माणूस खूप बोलतो मिळणार, तू फक्त पैसे भर। त्याच्या हातात जोपर्यंत पैसे येत नाहीत तोपर्यंत तो खूप गोड गोड बोलत राहतो, आणि मग इकडून उसने घ्या तिकडून उसने घ्या, आई म्हणते माझे पण दागिने गहाण ठेवा, काही पण करा, कुठून तरी 1 लाख रुपये गोळा करा, बाहेरच्या देशातली नोकरी मिळायला पाहिजे। छान, हा लाभ जगातल्या लोकांना चांगला कळतो आणि त्यातले पुष्कळ लोक बुडून जातात, कारण तो लाभ कधीच होत नाही। खूप लोक दर महिन्याला लॉटरीची तिकीटं काढतात, कशासाठी? काहींना व्यसन असतं, व्यसन, लॉटरीची तिकीटं फाडायचं व्यसन, कधीतरी माझा नंबर लागेल आणि 1 कोटी रुपये मिळतील। मोठा लाभ, जगातला मोठा लाभ लोकांना कळतो, पण पौल म्हणतो ख्रिस्त हा लाभ मला प्राप्त व्हावा, कारण तो खरा लाभ आहे। ज्याला ख्रिस्त मिळाला त्याला सगळं मिळालं, ज्याला ख्रिस्त मिळाला त्याला सगळं मिळालं। काही वर्षांपूर्वी एका माणसाने साक्ष दिली होती, मी केंद्रामध्ये प्रार्थनेला यायचो तेव्हा एवढा गरीब होतो, एवढा गरीब की प्रार्थनेला येण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नसायचे, खिशामध्ये 10 रुपये पण नसायचे। प्रार्थनेला यायला मी मित्राकडून पैसे मागून यायचो, उधार पैसे घेऊन मी प्रार्थनेला येत राहिलो, येत राहिलो, येत राहिलो। हळूहळू माझी स्थिती बदलत गेली आणि आता मी स्वतःची कार घेऊन प्रार्थनेला येतो। हालेलुया। तुम्हाला माहित आहे जो माणूस उधार पैसे घेऊन प्रार्थनेला यायला लागला आणि उधारीने पैसे घेऊन येत राहिला तो जगातला सगळ्यात शहाणा माणूस आहे। आणि ज्याच्या खिशात पैसे नाहीत पण मला जायचं आहे प्रार्थनेला, मला गेलं पाहिजे तिकडे, म्हणून जो मित्राकडून पैसे मागतो, शेजाऱ्याकडून पैसे मागतो, नोकरी मिळवायला नाही, दारू प्यायला नाही, खायला प्यायला नाही, चैन विलास करायला नाही, प्रार्थनेला जायला मी पैसे मागतोय। आणि जो प्रार्थनेला येण्यासाठी पैसे उधार घेऊन येत राहिला त्याचं जीवन देवाने एवढं बदललं की अशी वेळ आली की तो स्वतःची कार घेऊन प्रार्थनेला यायला लागला। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। मग तुम्ही म्हणाल की प्रार्थनेला येऊन आपल्याला पैसे मिळतात का? असं मी अजिबात सांगणार नाही। प्रार्थनेला येऊन कुणाला पैसे मिळत नाहीत, प्रार्थनेला येऊन कुणाला घरं मिळत नाहीत, प्रार्थनेला येऊन कुणाला जमिनी मिळत नाहीत, प्रार्थनेला येऊन कुणाला प्रॉपर्टी मिळते असं नाही। तर जे प्रार्थनेला येत राहतात आणि आपलं हृदय त्या प्रभूकडे लावतात त्यांना तो प्रभू प्राप्त होतो, आणि ज्यांना तो प्राप्त होतो त्यांना सगळंच मिळतं, त्यांना जीवनात काहीच कमी पडत नाही। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा हे जग सोडून गेला तेव्हा जाताना त्याने त्याच्या शिष्यांना शेवटचं अभिवचन दिलं, अतिशय महत्त्वाचं अभिवचन। हे त्याचे 11 शिष्य ज्यांनी येशूसाठी आपली घरं सोडली होती, सगळी मालमत्ता सोडली होती, येशूसाठी जे पूर्ण रिकामे झाले होते, 3.5 वर्ष येशूच्या बरोबर राहिले होते, त्यांना आता येशू एकटं सोडून चालला होता, कारण त्यांना अगोदर माहिती नव्हतं की अशा रीतीने आमचा प्रभू आम्हाला सोडून जाणार। त्यांना असं वाटलं होतं तो कायमचा जगात राहणार। त्यांनी सगळं सोडून ते त्याच्या मागे आले, 3.5 वर्षे रात्रंदिवस त्याच्या बरोबर राहिले, आणि आता 3.5 वर्षानंतर तो स्वर्गात निघून चालला होता शिष्यांना एकटं सोडून। पण जाताना तो शिष्यांना म्हणाला, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे। हालेलुया, हालेलुया।
त्याने असं सांगितलं नाही, बघा मी तुमच्यापैकी प्रत्येकाला चार चार बंगले देतो, तुम्हाला मी मोठे बंगले देऊन ठेवतो, तुम्हाला मी एवढी जागा देऊन ठेवतो, एवढे पैसे देऊन ठेवतो. ज्यांनी येशूसाठी सगळं सोडलं होतं आणि जे येशूसाठी वेडे झाले होते आणि रात्रंदिवस येशूच्या मागे फिरत होते, ज्यांनी आपल्या घरचा विचार केला नाही की प्रॉपर्टीचा विचार केला नाही की नोकरीचा विचार केला नाही की धंद्याचा विचार केला नाही, असले 11 वेडी माणसं यांना या जगात एकटं सोडून जाताना येशू त्यांना शेवटचं वचन देतो, पहा युगाच्या अंतापर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. मी तुमच्या बरोबर आहे, जर मी आहे तर तुम्हाला आणखी कशाची गरज आहे? जर मी तुमच्या बरोबर आहे तर आणखी काय पाहिजे तुम्हाला? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही लोक प्रार्थनेसाठी येतात, कशाला? लग्नाला 15 वर्षे झाली, मूल नाही, मूल व्हायला पाहिजे. नोकरी मिळत नाही, नोकरी मिळायला पाहिजे. कॅन्सर आहे, बरा व्हायला पाहिजे. डायबिटीस आहे, बरा व्हायला पाहिजे. आणि त्यांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असते, हे काम व्हायला पाहिजे. मूल व्हायला पाहिजे, नोकरी मिळायला पाहिजे, कर्ज फिटायला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे आणि ते पाहिजे. अशा लोकांना माझ्या प्रवचनामध्ये पण काही रस नसतो, कारण त्यांना या गोष्टीची ओढ लागलेली असते, कधी मी बरा होतो, कधी मी बरी होते, कधी एकदाची मला नोकरी मिळते, कधी घडते, मला जे पाहिजे ते कधी मिळते, त्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं असतं. आणि एकदा ते मिळालं की येशूला सोडून निघून जातात, कारण ते येशूला मिळवण्यासाठी आलेलेच नसतात, ते अधिक गोष्टी मिळवायला आलेले असतात. आजार मुक्ती, दुःख मुक्ती, संकट मुक्ती, कसला तरी आशीर्वाद, अधिक गोष्टी मिळवायला आलेले असतात, ते येशूला मिळवायला आलेले नसतात. आणि त्यांना अशा गोष्टी मिळतात, ते जगात परत जातात, पण त्याच्याने त्यांचं समाधान कधीच होत नाही, कारण त्यांचा आत्मा तृप्त झाला नाही. तर आजार बरे होऊन तुम्हाला कायमची शांती कशी मिळेल? नोकरी मिळून शांती कशी मिळेल? मूल होऊन शांती कशी मिळेल? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही जेव्हा इकडे प्रार्थनेला येता तेव्हा तुमचं लक्ष आजार मुक्तीकडे, दुःखमुक्तीकडे किंवा कोणताही आशीर्वाद मिळवण्याकडे लावू नका. तसं जर तुमचं लक्ष असेल तर तुम्ही येशूकडे तुमचं लक्ष लावू शकणार नाहीत आणि तुम्हाला खरा फायदा कधीच होणार नाही. तुम्हाला जर तुमच्या आत्म्याला तृप्त करायचं असेल, तुमच्या आत्म्यामध्ये देवाची शांती असावी, देवाचा आनंद असावा, अशी जर तुमची इच्छा असेल तर तुमचं लक्ष येशूकडे लावा, त्याला मिळवण्यासाठी प्रयत्न करा, त्याला मिळवण्यासाठी प्रयत्न करा. नुसती मला नोकरी मिळायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, असले विचार डोक्यात ठेवू नका. काल एका माणसाने ते साक्ष दिली, गेल्या शुक्रवारी तो पहिल्यांदा प्रार्थनेसाठी आला होता, किती महिने त्याला नोकरी नव्हती, त्याला कोणीतरी सांगितलं म्हणून तो इकडे प्रार्थनेला आला. आणि प्रार्थनेवरून त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा तो घरी परत जात होता तेव्हा त्याला मोबाईलवर एक फोन आला आणि फोनवरून त्याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी कामासाठी बोलावलं गेलं. पहिल्यांदा प्रार्थनेला आला आणि पहिल्याच दिवशी नोकरी मिळाली. देवासाठी चमत्कार ही क्षुल्लक गोष्ट आहे, आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, देवासाठी क्षुल्लक गोष्ट. तुमचा वर्षानुवर्षाचा प्रॉब्लेम, तुमची वर्षानुवर्षाची समस्या देव एका क्षणात सोडवू शकतो, एका क्षणात. त्याच्यासाठी असाध्य, असंभव, कठीण असं काही नाहीये. म्हणून मला हे मिळायला पाहिजे आणि मला ते मिळायला पाहिजे, माझं हे काम व्हायला पाहिजे आणि ते काम व्हायला पाहिजे, याकडे लक्ष लावू नका. तुम्ही जेव्हा इकडे येता तेव्हा तुमचं लक्ष येशूकडे लावा आणि तुमचं ध्येय येशूला मिळवणं हे ठेवा. मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त झाला पाहिजे. पाऊल म्हणतो, त्याला मिळवण्यासाठी मी सगळ्या गोष्टींना मुकलेलो आहे, मी सगळ्या गोष्टींना कचरा समान लेखतो. जगातल्या गोष्टी देवाच्या नजरेला कचरा आहे. मग तुमचा पैसा असो, तुमचे भारी दागिने असोत, काहीही असोत,
पैसा संपत्ति मालमत्ता जमिनी घर तुमची भारी गाड़ी तुमचे भारी दागिने देवाच्या नजरेला कचरा आहे। येशूने स्वतः स्पष्ट सांगितलं होतं मनुष्याला जे उच्च वाटतं ते देवाच्या दृष्टीने ओंगळवाणं आहे। माणसाला जे उच्च वाटतं माणसाला जे भारी वाटतं आपण कोणाच्या तरी गळ्यातले दागिने बघून म्हणतो काय श्रीमंत व्यक्ती आहे किती भारी दागिने घातलेले आहेत केवढं सोनं गळ्यात घातलेलं आहे भारी कार घेऊन जाणारा माणूस आपण बघतो आणि म्हणतो किती श्रीमंत आहे भारी कार आहे आपल्यासाठी काय भारी कार भारी बंगला भारी जमिनी भारी सोनं नाणं भारी बँक बॅलन्स भारी येशू म्हणतो मनुष्याला जे उच्च वाटतं ते देवाच्या दृष्टीने ओंगळवाणं आहे या सगळ्या गोष्टी देवाच्या नजरेला कचरा आहेत। तुमचं जर लक्ष त्याच्याकडे लागलं असेल तर तुम्ही येशूला कधीच मिळवू शकणार नाहीत। म्हणून येशू असंही म्हणाला कोणीही दोन धण्याची चाकरी एका वेळेला करू शकत नाही। तो जर दोघांची चाकरी करायला लागला तर एकावर प्रेम करेल आणि दुसऱ्याचा द्वेष करेल। तुम्ही देवाची चाकरी आणि पैशाची चाकरी एकाच वेळेला करू शकत नाही। तुम्ही देवावर आणि जगातल्या गोष्टींवर एकाच वेळेला प्रेम करू शकत नाही। तुम्ही जर दोन्ही गोष्टींवर एकाच वेळेला प्रेम करायला गेलात तर एकाचा द्वेष कराल आणि बहुतेक वेळेला अशा वेळेला लोक देवाचाच द्वेष करतात। जग आणि देव निवड करायची वेळ आली की लोक जगाची निवड करतात। पैसा मिळवा खूप पैसा मिळवा मोठे श्रीमंत व्हा मोठाले बंगले उभारा आणि जीवन संपलं की मातीत मिसळून जा। जगात रिकामे आलात आणि रिकामे परत चाल। कुणाला माहित आहे आपण किती वर्षे जगणार? कोण सांगू शकतं तुमच्यापैकी? आणि कदाचित मी सुद्धा आज आपल्यापैकी कुणीही मरू शकतं। कुणाला माहित आहे आपण उद्यापर्यंत राहणार? आपल्या जीवनातला शेवटचा दिवस कुणालाच माहित नाही। आज आपला शेवटचा दिवस आहे का? उद्या आहे का? परवा आहे का? एक महिन्यानंतर आहे का? कुणालाच माहिती नाही। आणि काही लोक तर खूप जगायचं स्वप्न बाळगतात। काही लोक म्हणतात मी 100 वर्षे जगणार आहे। कुणाला 120 वर्षे जगायचं असतं, कुणाला 150 वर्षे जगायचं असतं आणि बिचारे असले लोकच लवकर मरतात। जे म्हणतात मला 100 वर्षे जगायचं आहे ते 40व्या वर्षीच मरतात आणि जे कधीपासून मरायला निघाले आहेत मला मरायचं आहे मरायचं आहे मरायचं आहे ते मात्र काही केल्या मरत नाहीत। हालेलुया हालेलुया हालेलुया। कारण आपण आपल्या जीवनाचे मालक नाही, तो आपल्या जीवनाचा मालक आहे। आपण आपल्या जीवनाचे धनी नाही, आपल्याला आपल्या जीवनावर अधिकार नाही। पुढचा क्षण आपल्याला माहित नाही, संध्याकाळची वेळ आपल्याला माहित नाही, रात्री आपल्या बाबतीत काय होईल आपल्याला माहिती नाही, उद्याचा दिवस आपल्याला माहिती नाही। आपण स्वतःचे मालक नाही, तो निर्माण करता आपला मालक आहे। त्याने जीवन दिलं तर आपण जगू, त्याने वाचवलं तर आपण वाचू आणि त्याने दिलं तर आपल्याला मिळेल, नाहीतर आपल्याला काही मिळणार नाही आणि आपण स्वतःला वाचवूही शकत नाही। हालेलुया हालेलुया हालेलुया। म्हणून कचऱ्याची निवड करू नका। पैसा संपत्ती जगातलं वैभव देवाच्या नजरेला कचरा आहे। तुमचं हृदय येशूकडे लावा, येशूला मिळवा, भरपूर प्रार्थना करा, देवाची वचन वाचा आणि या वचनाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये बदल करा। येशूकडे लक्ष लावा, त्याला मिळवा, कारण तो जीवनाचा प्रभू आहे, तो स्वतः जीवन आहे। तो म्हणाला मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कुणी जात नाही। तो म्हणाला पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, तो आम्हाला शेवटच्या दिवशी उठवणार आहे, कारण तो मेला आणि उठला। म्हणून त्याने आम्हाला आशा दिलेली आहे की जेव्हा आम्ही मरणार तेव्हा तो आम्हाला उठवणार आणि आम्ही अनंत काळ त्याच्याबरोबर स्वर्गात जिवंत राहणार। हालेलुया हालेलुया हालेलुया। पैसा 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 करत राहू नका, या सगळ्या गोष्टी कचरा आहेत। तुमच्यामध्ये असे काही लोक असतील ज्यांना जगामध्ये चांगल्यापैकी मान सन्मान असेल,
जगात असेल, तुमच्या घराण्यात मान सन्मान असेल, नातेवाईकात असेल, तुमच्या मित्रमंडळीत तुम्हाला मान सन्मान असेल, आणि तुम्ही येशूवर विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला सगळा मान सन्मान गमवायला लागणार असेल. म्हणून अशा वेळेला काही लोक येशूला सोडतात पण जगातला मान सन्मान सोडत नाहीत. माझ्या मित्रांमध्ये मला मान आहे, माझ्या घराण्यात मला मान आहे, माझ्या नातेवाईकात मला मान आहे, तो मान सोडायचा नाहीये म्हणून ते येशूला सोडतात. कारण जर येशूला चिकटून राहिले तर तो मान सोडावा लागेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जगातला सगळा मान सन्मान कचरा आहे, कचरा. आत्ता जे लोक तुम्हाला वर चढवतात आणि तुमचा सत्कार करतात, तुम्हाला एवढा सन्मान देतात, ते तुम्हाला साध्या आजारातून सुद्धा बरं करू शकत नाहीत, ते तुम्हाला पापांची क्षमा देऊ शकत नाहीत, आणि ते तुम्हाला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाहीत. जो आम्हाला बरं करतो, जो आमचे अश्रू खऱ्या अर्थाने पुसून टाकतो, जो आमच्या हृदयामध्ये खरी शांती देतो, जो आम्हाला पापांची क्षमा करतो, आणि जो आम्हाला मेल्यानंतर स्वर्गात घेणार आहे, असा एकच आहे देवाचा पुत्र येशू ख्रिस्त. म्हणून बायबल म्हणतं की आपलं तारण होईल असं आकाशाखाली मनुष्यांमध्ये दुसरं नाव नाहीये, एकच नाव आहे देवाचा पुत्र येशू ख्रिस्तम. त्याच्यावर विश्वास ठेवा, तुमचं हृदय त्याच्याकडे लावा, अंतकरणाचे डोळे त्याच्याकडे लावा, त्याला मिळवा, त्याला मिळवण्यासाठी प्रयत्न करा. पैसा तुम्हाला महत्वाचा वाटता कामा नये, जगातील मान सन्मान महत्वाचा वाटता कामा नये, तुमची संपत्ती आणि तुमची प्रॉपर्टी तुम्हाला महत्वाची वाटता कामा नये. पौल म्हणतो, ख्रिस्त येशू माझा प्रभू, याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे जर तुम्ही त्याला ओळखलेलं आहे तर ही त्याची ओळख सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्याच्यापुढे बाकी काही श्रेष्ठ नाही. तुम्ही जर येशूला ओळखलेला आहे तर त्याच्या समोर बाकी सगळं ज्ञान तुच्छ आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याला मिळवा, तुमचे डोळे त्याच्याकडे लावा, प्रार्थना करत राहा, बायबल वाचत राहा, वचनाप्रमाणे स्वतःच्या जीवनात बदल घडवत राहा. तुमचं जीवन प्रकाशाने भरून जाईल, आशीर्वादाने भरून जाईल, सामर्थ्याने भरून जाईल. तुम्हाला या जगात काहीच कमी पडणार नाही. ज्याला ज्याला येशू प्राप्त झालेला आहे त्याला या जगात काहीच कमी पडणार नाही. आणि इथलं जीवन संपलं की तो सरळ स्वर्गात अनंत काळच्या जीवनात प्रवेश करेल. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू आता तुम्हाला स्पर्श करेल, तुम्हाला बरं करेल. प्रभू येशू आता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. पूर्ण विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा, आणि त्या ठिकाणी हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातले सर्व आजार ह्या क्षणाला निघून जावोत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख निघून जावोत. येशूच्या नावाने तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती पूर्णपणे निघून जावो, आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. आमीन. Thank you.